च्या अनुषंगानं अभ्यास मोठा आहे. हा किसनवीरचा तिढा तो कशा पद्धतीने सोडवणार आहात आणि त्याच्या संदर्भातलं तुमचं नेमकं नियोजन कसं असणार? या कारखान्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे प्रकल्प उभे राहिलेले आहेत. आम्ही जास्तीत जास्त उसापासून बी हेवीपासून इथेनॉल करणार. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथेनॉलला प्रचंड दर मिळतो, आज 62 रुपये दर मिळतो. त्याच्यामुळे आम्हाला FRP पण देणं शक्य होईल आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन पण होईल. आज आम्ही स्वतः त्याच्यामध्ये उतरल्यामुळं आम्हाला काही सहकारी बँकांच्या मागं जायची गरज नाही. आम्ही खाजगी बँकांना पण त्या ठिकाणी साथ घालू. आज आमचं स्वतःचं खाजगी रेप्युटेशन चांगलं आहे. आम्ही चांगले संचालक उभे करतो, निश्चित बँका आम्हाला सहकार्य करेल आणि त्या पद्धतीनं आम्ही हा कारखाना चांगल्या पद्धतीनं चालू. साधारणतः प्रत्येक उद्योगाची मला माहिती आहे, इथेनॉलचा जनक भारताचा, तर तुम्हाला माहिती आहे भारतातला इथेनॉलचा पहिला कारखाना मीच काढला. इव्हन शेतकऱ्यांना इथेनॉल कसं होतं हे मी स्वतः या भारताला शिकवलं, त्यामुळं हा कारखाना बाहेर काढणं फार अवघड वाटत नाही असं मला वाटतं. नेते जे आता या ताकदीनं उतरले त्याच्यात आणि यावेळी ताकदीनं उतरताना त्यांचं हे म्हणणं आहे की गबगाईला आला आहे, लोकांना फसवलं गेलं, शेतकऱ्यांना फसवलं गेलं, असं असताना म्हणजे ह्या राष्ट्रवादीनं एवढी वर्ष शांत बसण्याचं कारण त्यांनी. माझं म्हणणं असं आहे की डबगायला आला किंवा त्यांनी भ्रष्टाचार केला, तर मग तुम्ही इतके वर्ष का त्याच्यात उतरला नाही, तुम्ही गप्प का बसला होता? आमचं म्हणणं आहे की खंडाळा कारखाना आपल्याकडे दिलेला आहे, आपण तो कारखाना पहिल्यांदा 3 वर्ष चांगला चालवावा आणि नंतर मग त्याच्यात अनुभव आल्यानंतर मग त्यांनी काय विचार करायचे ते करावे. पण त्यांना पण तो अधिकार आहे, इलेक्शन लढण्याचा अधिकार तर प्रत्येकाला आहे. सर, एक राजकीय प्रश्न आहे की बऱ्याच दिवसापासून अजित उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार हे कोरेगाव विधानसभा लढणार असा एक प्रकारचा एक सूर येतो आहे. वेलकम टू कोरेगाव. तुमचं काय म्हणणं त्याच्यावर? वेलकम टू कोरेगाव. जरंडेश्वर कारखाना, आता तुम्ही विषय छेडला म्हणून सांगू, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी पण मी त्या ठिकाणी सांगितलं होतं, जरंडेश्वर कारखाना हा सभासदांचा तो सभासदांचा राहणार. परवाचा आपण निर्णय जर पाहिला असेल तर मी न्यायालयाचा आदर करतो की त्यांनी कारखाना पुन्हा आमच्या ताब्यात दिलेला. निश्चित आमचं ऐश्वर आम्हाला दिल्याबद्दल न्यायालयाचा आभार मानतो.